सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाचं मुलीवर प्रेम जडल्याची घटना घडली होती. प्रेम तर प्रेम, नको त्या अवस्थेत हा शिक्षक मुलीसोबत सापडला होता. ही घटना पाहून संतापलेल्या बापाने मुलीसोबत असं काय केलं की संपूर्ण उत्तर प्रदेश या घटनेने हादरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांदा जिल्ह्यात घरी शिकवण्याला जाणाऱ्या एका शिक्षकाचं त्याच घरातल्या तरुणीवर प्रेम जडलं. शिकवणी करता करता दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. शिकवणी घेता घेता एके दिवशी दोघेही नको त्या अवस्थेत रूम मध्ये सापडले होते. मुलीच्या बापानेच रंगेहात या दोघांना पकडले होते. या घटनेचा राग आल्याने वडिलांनी रागाच्या भरात मुलीची बंदुकीने हत्या करत मृतदेह घरामागील खोलीत ठेवला होता आणि कुटुंब फरार झालं होतं. मुलीच्या घरात मृतदेह आढळून आला होता. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टम साठी पाठवला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये गोळी झाडून हत्या झाल्याची पुष्टी झाली होती. मृताचे नातेवाईक घटनास्थळावरून बेपत्ता होते, त्यामुळे पोलिसांना अधिकच संशय बळावला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी SP अभिनंदन यांनी 2 पथके तयार केली आहेत. कुटुंबियांची कठोर चौकशी करून घटनेचा छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन प्रियकर आणि त्याच्या वडिलांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.